गोरक्ष चालिंदर चर्पटाश्च अडभंगकानीफ मच्छिंद्र अद्या सौरंगी रेवानक भर्तरी सज्ञाम भ्यूमां बभूर्व नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ कथासार अध्याय 14 कथा गोपीचंदाची। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री माता पितृभ्याय नमः। श्रोते हो, जालिंदरांनी मैनावतीला मंत्रोपदेश केला, त्यामुळे ती परमेश्वराशी एक रूप झाली। परंतु आपल्या पतीची स्मशानात जी गत झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद याचीही होणार या विचाराने तिला फार दुःख झाले। चांगल्या घराला आग लागावी किंवा लाकडाला अग्नी लागावा तसा माझा मुलगा वाया जाईल म्हणून त्याला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी पुष्कळ दिवस ती संधी पाहत होती। माघ महिन्यात एक दिवस मैनावती महालाच्या गच्चीवरून ऊन घेत बसली होती। त्याचवेळी गोपीचंद राजा खालच्या रत्नखचित चंदनाच्या चौरंगावर विलासात स्नान करण्याच्या बेतात होता। परिचारिका गरम पाणी आणून देत होत्या। राजसेवकांचा भोवती गराडा होता। यावेळीवर मैनावतीला गोपीचंदांचे हे सुंदर शरीर नष्ट होणार म्हणून फार वाईट वाटत होते। तिला इतके दुःख झाले की तिला रडू आले। तिचे ते गरम अश्रू नेमके राजाच्या अंगावर पडले तेव्हा गरम पाणी कुठून पडले म्हणून राजा पाहू लागला। मग त्याला गच्चीवर आई रडत असल्याचे दिसले। राजा तसाच आईजवळ गेला आणि तिच्या पाया पडून म्हणाला, आई तुला रडायला काय झाले ते कृपा करून मला सांग। तुला कोणी छळले का ते सांग, लगेच त्याचा मी बंदोबस्त करतो। माझा कोप कोणीही सहन करणार नाही। जर मी तुझे दुःख निवारण करू शकलो नाही तर माझा धिक्कार असो। तुला समाधान लाभण्यासाठी मी काहीही करीन। ते करताना देह गमवावा लागला तरी हरकत नाही। तू काही काळजी करू नको। मुलाचे हे बोलणे ऐकून मैनावती म्हणाली, प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असताना मला गांजणारा असा कोण आहे? परंतु माझे दुःख निराळेच आहे। तुझे वडील तुझ्यासारखेच स्वरूपवान होते पण काळाचे पाश पडताच त्यांचा देह क्षणात भस्म झाला। आता तुझीही अशीच गत होणार म्हणून मला फार वाईट वाटते। शरीराची व्यर्थ माती होऊ न देता नरदेहाचे सार्थक करण्याची युक्ती काढावी असे मला वाटते। आपले हित होईल तितके करून घ्यावे। अरे गोपीचंदा, ह्या क्षणभंगूर ऐश्वर्यास न भूलता देहाचे सार्थक करून घे आणि अमर हो। आईच्या मनातील हे दुःख ऐकल्यावर राजा तिला म्हणाला, आई तुझे म्हणणे खरे आहे पण आता असा गुरु कोठे मिळणार? तो अमर असला पाहिजे तरच तो मला दिव्यवाणी सांगेल। मुलाचा हा प्रश्न ऐकून मैनावती म्हणाली की, बाळा जालिंदरनाथ हा त्या योग्यतेचा आहे। सध्या तू आपल्या गावात आला आहे। तू त्याला शरण जा आणि ह्या नाशवंत ऐश्वर्याचा लोभ सोडून त्याच्याकडे आपले शरीर अमर करून घे। हे ऐकून गोपीचंद म्हणाला, पण मला माझी बायका मुले आप्त सोयरे सुखसंपत्ती राजवैभव सर्वांना सोडून द्यावे लागेल आणि आज हे शक्य नाही। तर मला आणखी 12 सर्व वैभव भोगू दे। मग मी गुरुशरण जाऊन योगमार्गाचा स्वीकार करीन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती मिळवी। यावर मैनावती म्हणाली, मला या देहाचा एक क्षण भरसुद्धा भरवसा नाही आणि तू तर 12 गोष्ट बोलतोस। अरे 12 कोणी पाहिली आहेत? चित्त वित्त आणि जीवित हे अशाश्वत आहे। कोणत्या वेळेस काय प्रसंग ओढवेल त्याचा काय नेम? मैनावतीचा हा उपदेश गोपीचंदाची राणी लूमावती लपून ऐकत होती। ते सर्व ऐकून तिला अतिशय दुःख झाले। ती मनात विचार करू लागली, ही आई नव्हे वैरीनच आहे। वैभव भोगायची सोडून ही त्याला जोगी व्हायला सांगत आहे। आता याला काय उपाय करावा? हा विचार तिच्या मनात येऊन ती आपल्या सदनात गेली। मैनावतीचा उपदेश ऐकून गोपीचंद म्हणाला, मातुश्री जर तुमची इच्छा आहे तर मीही तुमच्या मर्जीविरुद्ध वागत नाही पण जालिंदरनाथांचा प्रताप कसा आहे तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिल आणि त्याच्यापासून माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मग मी माझे सर्वच त्यांना देईल। अंतपुरात राणी लुमावती निराळेच प्रयत्न करू लागली। तिने आपल्या सर्व सौतींना बोलावले, त्यांचा आदर सत्कार केला व त्यांना ती म्हणाली, सासूबाईंच्या मनात विपरीत करणी आली आहे। जालिंदर नावाचा कोणी एक ढोंगी गावात आला आहे। त्याचा अनुग्रह देऊन राजाला जोगी बनवण्याची त्यांची इच्छा आहे। त्यांची बोलणी मी प्रत्यक्ष आपल्या कानांनी ऐकली आहे। राजाचेही मन वळले आहे। खांब कोसळला की घरही कोसळते। राजाला या विचारापासून प्रवृत्त करण्याची युक्ती तुम्ही शोधा। लुमावतीने सौतींच्या मनात अशा तऱ्हेने संशय भरवून त्यांची मने दूषित केली। परंतु चांगली युक्ती कुणाला सुचेना। त्या सर्वजणी नुसत्या काळजीत पडल्यावर रडू लागल्या। ते पाहून लुमावती म्हणाली, मैनावतीवर आपण कुभांड घेतल्याशिवाय या पेचातून सुटका होणे शक्य नाही। आपण राजाला असे सांगू की जालिंदर नावाचा कोणी बैरागी गावात आला आहे। मैनावतीला कामविकार सहन होत नसल्याने ती त्याच्याकडे जाते। तसेच राजाला बैरागी बनवून तीर्थयात्रेस पाठवावे आणि जालिंदरास राज्यावर बसवून निर्धास्तपणे जालिंदराबरोबर विषय विलासाचा उपभोग घ्यावा असा त्यांचा हेतू आहे। असे आपण सांगितले की साहजिकच राजाचा कोप वाढेल आणि तो जालिंदराचा नाश करील।
दुसऱ्या दिवशी राजा दिवसभर राज्यकारभार पाहून रात्री लुमावतीकडे गेला तेव्हा तिने त्याला कनकासनावर बसवले व गोडगोड बोलून वश करून घेतले. मग हात जोडून ती म्हणाली, माझी कानी एक वार्ता आली आहे, पण ती तुम्हाला सांगायची मला भीती वाटते आणि न बोलता ती तशीच ठेवली तर महा अनर्थ घडेल असे वाटते. अशा तऱ्हेने दोन्ही बाजूंनी मी पेचात सापडले आहे. यावर राजा तिला म्हणाला, तू मनात काही न ठेवता निर्भयपणे सर्व मला सांग. मग तिने त्यांच्याकडून अभय वचन घेतले व नंतर सर्व गोष्ट त्याला समजावून सांगितली आणि ती म्हणाली, आता आपण बारकाईने विचार करून जे बरे वाईट असेल ते करा. लुमावतीने सांगितलेली सर्व हकीकत राजाला खरी वाटली व तो रागाने लाल झाला. त्याने ताबडतोब प्रधानास सांगून दुसऱ्या रात्री जालिंदरास आणवले व एक मोठा खड्डा बनवून त्यात त्याला पुरून टाकले. नंतर त्यावर घोड्याची लीट टाकून खड्डा बुजवून टाकला. राजाने हे काम गुप्तपणे उरकले आणि ही गोष्ट बाहेर फोडायची नाही म्हणून सर्वांना ताकीद दिली. राजा प्राण घेईल या भीतीने ही गोष्ट कुणीही उघड केली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास हे काम उरकल्याने लोकांनाही काहीच समजले नाही. सकाळी जालिंदरनाथ कुठे आहेत, दुसरीकडे निघून गेले काय, अशी वार्ता गावभर पसरली. ते बैरागी असल्याने लोक त्यांच्याविषयी अनेक तर्क करू लागले. गुरु निघून गेल्याची बातमी परिचारिकांनी मैनावतीस सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले. पुत्राला अमर करून घेण्याचा बेत तसाच राहून गेला त्यामुळे मैनावती फार दुःखी झाली. जालिंदरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशशास्त्राची योजना करून स्वस्थ राहिले. आकाशशास्त्र सभोवती असल्याने लीद वरच्यावर राहून गेली त्यामुळे खड्ड्यातही तो अगदी सुरक्षित राहत होता. अशा प्रकारे श्रोते आपण पाहिले की लुमावती म्हणजेच राजाच्या बायकोने सांगितल्यामुळे राजाचे कान भरले गेले आणि राजाने जालिंदरनाथांना कोणालाही न कळता खड्ड्यात पुरलेले आहेत. आणि मैनावतीला ज्यावेळेस ही बातमी कळाली आहे त्यावेळेस ती अतिशय दुःखी झालेली आहे. श्रोते अशा प्रकारे हा नवनाथ कथासार अध्याय 14 इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत कानिपनाथ आणि मारुतीनाथांचे मारुतीरायांचे युद्ध, याविषयीची सविस्तर कथा मी तुम्हाला पुढील अध्यायात सांगणार आहे. तसेच जालिंदरनाथ आता या गर्तेतून खड्ड्यातून कधी बाहेर पडतील याचा देखील आता पुढे आपण कथा जशी जशी अध्याय पुढे सरकतील तसे तसे आपल्याला त्याविषयीची मी कथा सांगणार आहेच. यामध्ये काही शंका नाही. मला माहीत आहे की तुम्ही पहिल्यापासून जर अध्याय ऐकत असाल तर आता आपल्याला देखील प्रश्न आहे की जालिंदरनाथ आता कसे बाहेर निघणार आहेत, त्यांना कोण सोडवणार आहे. तर सविस्तर कथा मी तुम्हाला सांगत राहणार आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. श्रोते हो, मी खरं सांगायचे गेले तर तुमच्यामुळेच हे माझ्याकडून पुण्याचे काम होत आहे की मला एक प्रेरणा मिळत आहे तुमच्यामुळेच आणि मी वाचन करत आहे. नवनाथ कथासार गोष्टीरूप पारायणाचे देखील वाचन चालू होणार आहे. सर्व अध्याय सर्व श्लोक व्यवस्थितरित्या वाचन होणार आहे, यामध्ये काहीच शंका नाही. आपल्याला एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा. तसेच व्हिडिओ देखील आपल्या मित्रपरिवार नातलगांना शेअर करत राहा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो आहे. 40,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आलेलेच आहेत आणि एका महिन्यात 10,000 सबस्क्रायबर आपल्यासाठी काही अवघड नाही आहेत. तर श्रोते हो, माझा जो प्लॅन आहे तो मी तुम्हाला सांगायलाच पाहिजे कारण तुम्ही मराठी भक्ती परिवाराचे एक सदस्य आहात. तर श्रोते हो, ऑगस्टच्या शेवटपर्यंत 30 ऑगस्टपर्यंत आपले 50,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला पाहिजेत अशी माझी एक मनोमन इच्छा आहे. आणि आपला जर मला पाठिंबा लाभला तर ही काहीच गोष्ट अवघड नाही आहे. तसेच आपल्यासोबत नवनाथांचा देखील आशीर्वाद आहेच. भेटूया लवकर पुढील व्हिडिओत. अलख निरंजन आदेश.